मस्त तर्रीदार चमचमीत अशी छोले भाजी बनवून तयार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। छोल्यांची भाजी बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम छोले घेतलेले आहेत। हे छोले 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत। आपण आता छोले शिजवून घेणार आहोत। छोले शिजवण्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये छोले टाकून छोले पूर्ण पाण्यात बुडतील इतकंच पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने। नंतर त्यात 1 चमचा मीठ टाकायचं आहे। आपण आता कुकरचं झाकण लावून गॅसच्या मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या घेऊ। आपले छोले शिजत आहेत, तोपर्यंत आपण अजून काय साहित्य लागतं ते पाहू। छोले भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 पळ्या तेल घेतलं आहे। एक टोमॅटो घेतला आहे बारीक काप करून, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून बारीक काप करून घेतले आहेत, 1/2 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत, 1/2 चमचा हळदी पावडर, 1/2 चमचा छोले मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात खोबरं, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळे जिन्नस आपल्याला बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहेत। गरज पडली तरच थोडंसं पाणी वापरायचं आहे। अगदी थोडं पाणी टाकून मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आपण आता पुढची प्रोसेस करू। कुकरही आपला गार झालेला आहे आणि आपले छोले खूप छान मऊसूत असे शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथे किती छान आपले छोले शिजलेले आहेत। आपण आता भाजी बनवायला घेऊ। गॅसच्या मीडियम फ्लेमवर मी इथे कढाई ठेवून घेतलेली आहे। त्यात आपण तेल टाकून घेऊ। तेल आपलं थोडं तापलं की त्यात लगेच लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि हळदी पावडर टाकून घ्यायची आहे। हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल मिरची तेलात चांगली परतली की लगेच त्यात वाटण टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले जळू शकता। ग्रेव्ही तेलात चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आपली ही ग्रेव्ही 1-3 मिनिटांसाठी तेलात चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे ग्रेव्ही छान शिजेल। आपण आता ह्या ग्रेव्हीत अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ ग्रेव्ही शिजण्यापुरताच, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला तेलही खूप छान सुटेल। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता हे आपलं वाटण छान शिजलेलं आहे। आपण आता यात छोले टाकून घेणार आहोत। छोले शिजवण्यासाठी आपण जे पाणी वापरलं होतं ते टाकून न देता तेच भाजीत वापरायचं आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण आता या भाजीत छोले मसाला टाकून घेणार आहोत। छोले मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण आता यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण छोले शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे भाजीत मीठ टाकताना थोडं बेतानेच टाकायचं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्याच्यानुसार तुम्ही यात पाणी घाला। आता आपण ही भाजी 1-5 मिनिटांसाठी शिजू देणार आहोत।
तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजीला खूप छान असा घट्टपणा आलेला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि कोथिंबीर टाकून भाजी सर्व करू। रेडी झाली आपली छोल्याची भाजी। तुम्हालाही छोले भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।